नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आदिवासी कुटुंबांना दिले सडके आळ्या पडलेले तांदूळ, सडक्या तांदूळाचा भात बनवून अधिकाऱ्यांना भरवण्यासाठी श्रमजीवीचे भोजन आंदोलन, सविस्तर वृत्त पाहूया। कोरोना महामारीमध्ये गरीब आदिवासींना आधार देण्याऐवजी उपासमारीची थट्टा करण्याचे काम शासनाकडून सुरू असल्याचे दिसत आहे। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळमार्फत आदिमत कातकरी कुटुंबांना दिलेले तांदूळ हे अत्यंत निकृष्ट सडलेले आणि आळ्या पडलेले दिल्याचे निदर्शनास आले आहे। याबाबत श्रमजीवी संघटनेने निषेध व्यक्त करीत आदिवासी विकास महामंडळ शहापूर येथील कार्यालयावर भोजन आंदोलन करून सडक्या तांदळाचा भात अधिकाऱ्यांना खायला देऊन निषेध व्यक्त केला आहे। यावेळी आदिवासी विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांच्यासह सर्व जबाबदार अधिकारी आणि संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेने केलेली आहे। तशी फिर्याद शहापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। आज श्रमजीवी संघटनेने शहापूर येथील आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालयावर धडक दिली। हा प्रकार अत्यंत गंभीर असून आदिवासी विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांवर आणि सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर, संचालकांवर अत्यावश्यक वस्तू नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी यावेळी श्रमजीवी संघटनेने आदिवासी विकास महामंडळ शहापूर यांच्या कार्यालयावर भोजनदान आंदोलन करून सडक्या तांदळाचा भात उपप्रादेशिक व्यवस्थापकीय सदानंद राजुरे यांना खायला लावला। आदिवासी कातकरी कुटुंबांच्या सर्वेक्षणासाठी शासनाने तब्बल 1,54,00,000 रुपये खर्च करून कातकरी धोरण आणि मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून मोहीम घेऊन 2 वर्ष उलटून गेली आहेत। मात्र त्यांनी अद्याप कातकरीची साधी अद्ययावत यादी वेळेत दिली नसल्याने यावेळी उघड झाले आहे। ही यादी वेळेवर मिळाली नसल्याने आम्हाला वाटप उशिरा सुरू करावा लागला, असे यावेळी राजुरे यांनी सांगितले। एकूण प्रकाराबाबत संघटनेने शहापूर पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद देऊन नितीन पाटील या व्यवस्थापकीय संचालकावर आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। यावेळी श्रमजीवी संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय कोळेकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, राजेश चन्ने, जिल्हा युवक प्रमुख प्रमोद पवार, कातकरी घटक प्रमुख जयेंद्र गावित, महिला जिल्हा प्रमुख जया पारदी, शेतकरी जिल्हा प्रमुख संगीता भोमटे, कातकरी सचिव उज्ज्वला शिंपी, भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष सुनील लोणे, शहर अध्यक्ष सागर देसक, केशव पारदी, मोतीराम नामगुडा, आशा भोईर, प्रकाश खोडका, गुरुनाथ वाघे, अमोल सवर, मालू धुमने, सुमन हिलम, यशवंत भोईर, रुपेश अहिरे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनाच्या सहभागी झाले होते। तर दुसरीकडे राज्याचे घटनात्मक प्रमुख राज्यपाल कोश्यारी यांनाही भेटून श्रमजीवी संघटनेने संस्थापक आणि राज्यस्तरीय अनुसूचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित आणि शिष्टमंडळाने हे तांदूळ दाखवून कारवाईची मागणी केली आहे, असे श्रमजीवी संघटनेने वतीने प्रसिद्धी दिलेल्या पत्रात म्हटले आहे। अधिक वृत्त जाणून घेऊया। निर्लज्जपणा दाखवू नका। तुम्ही आदिवासींची पोरं जनावर आहेत का? आणि जनावर आतकरी जनावर ते काही खातील जरी कुत्र्यांना तुम्ही टाकू शकता ते आम्हाला द्यायचं का? हे घ्या, तुमचा तांदूळ मान्य करता का? कधी तयार केला तुम्ही तो तांदूळ? वाटपाला सुरुवात केव्हा केली? आता हा तांदूळ कसा अतिशय उत्तम दर्जाचा आहे का? नाही। हा तांदूळ, माझा प्रश्न, हा तांदूळ उत्तम दर्जाचा आहे का? उत्तम दर्जाचा नाही। हा आता मला सांगा, आले पडल्या ते खरे आहे का? शासन निर्णय मध्ये आले पडल्या ते खरे की नाही? शासन निर्णय एप्रिलला आला, नोव्हेंबरला, आणि आता तुम्हाला ऑक्टोबर महिना का उजाडला? बरं साहेब, जरा त्याची आम्हाला माहिती। ज्या सर्वेच्या कातकरी याद्या यायला हव्या होत्या कोणाकडून? हे नेमलेलं आहे कोण सर्वे समन्वयकांचा, मुंबई विद्यापीठाकडून। त्याचं काय नाव वगैरे काय? समन्वयक नेमलेले आहेत प्रकल्प कार्यालयाकडून, याद्या यायला हव्या होत्या। आता आम्ही तांदूळ भरडला जूनला, आम्हाला याद्याच प्राप्त झाल्या नाही वेळेत। मग आम्ही वाट बघितली, तांदूळ खराब होऊ नये, शासनाचं नुकसान होऊ नये, तांदूळ खराब होऊन तो वाया जाण्यापेक्षा आपण वाटायला सुरुवात करू। पण मी निर्देश दिले होते सर्व स्टाफला की बाबा जो खराब झाला असेल तो कळवा मला,
ज्यांनी ज्यांनी मला कळवलं मी तिथला लिफ्ट केला मला कधी लिफ्ट केला कधी लिफ्ट केला नाही मी तुम्हाला सांगतो हां वाटप सर्वत्र चालू आहे बरोबर अलिबागला तक्रार आली तिथला पुन्हा उचलला पनवेलला आली तोही उचलला आहे आणि रोहा रोहा तालुक्यातला आणि मानगाव तालुक्यातला मी लिफ्टिंग केला इथे जो स्टाफ वाटायला गेला त्यांच्या चुकीमुळे हा दिवस बघावा लागतो आपल्या सर्वांना त्यांनी मला कळवलं असतं की काय लॉकडाऊन काळामध्ये गरीब आदिवासी विशेषतः आदिम कातकरी बांधव यांच्यावर उपासमार देऊ नये म्हणून शासनाने 7 एप्रिल 2020 रोजी एक शासन निर्णय पारित केला ज्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाने प्रत्येक कातकरी आदिम कुटुंबाला 20 किलो तांदूळ द्यायचे असं नमूद होतं. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आदिवासी विकास मंडळाला तब्बल 6 महिने लागले. काल आदिवासी विकास महामंडळातर्फे भिवंडी तालुक्यातील चिंदीपाडा आणि इतर आजूबाजूच्या गावात हे तांदूळाचं वाटप झालं ज्यामध्ये आम्हाला असं निदर्शनास आलं समाजवादी संघटनेच्या तिथल्या कार्यकर्त्यांना की हे तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे आळ्या पडलेले सडके तांदूळ आहेत. आम्ही आज माननीय विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाने आम्ही संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते आणि इथले शहापूर तालुक्यातले कार्यकर्ते यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूर कार्यालयावर धडक दिली. आम्ही याच निकृष्ट सडलेल्या तांदळांचा तिथे भात शिजवला आणि तेच तांदूळ तोच भात इथले प्रादेशिक अधिकाऱ्यांना आम्ही तो खायला लावला. शासनाला आदिवासींची बिलकुल काळजी नाही आहे. आदिवासी कातकरी म्हणजे यांच्या दृष्टीने जनावरं आहेत त्यामुळे त्यांनी असे निकृष्ट तांदूळ कातकरी बांधवांना दिले त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली.